गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा आज तिसरा दिवस सुरू असूनही कुठलाही तोडगा निघालेला नसल्याने बेस्टच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. त्या महिलांना त्यांनी नोटीस दिली की पण इंग्लिश मध्ये आहे बघा ते, आणि इंग्लिश मध्ये आम्हाला तर वाचता येत नाही, तरी सुद्धा त्यांनी इंग्लिश मध्ये दिली आणि आम्ही घेत नव्हतो. आम्हाला माहिती होतं की आता संप चालू आहे, काहीतरी यांचं कारण असणार आणि म्हणून आम्ही घेत नव्हतो. तर त्यांनी सिक्युरिटी बरोबर आणला होता आणि त्याच्या दबावामुळे आम्हाला त्या सह्या कराव्या लागल्या आणि तशा त्यांनी सह्या करून घेतल्या. आणि नंतर ज्या वेळेला म्हणजे दुसऱ्याला दाखवलं होतं तर म्हणाले त्याच्यामध्ये खाली एक कॉलम दिलं की तुम्हाला रूम खाली करावे लागतील म्हणून, आणि म्हणून मग सगळ्या आम्ही महिला एकत्र झालो. बेस्टचा संपूर्ण व्यवहार मराठीमध्ये होतो आणि हे नोटीस इंग्लिश मध्ये काढली, जाणून घेतून हा त्रास द्यायचा प्रकार. मी आता यांच्याशी बोलून घेतो, ते तुम्हाला नंतर येऊन भेटतील कळेल आता, आणि मग काय करायचं तुम्ही त्याला सांगा. आज सगळे वडाळ टेकून सगळ्या महिला गेलेले इथे अर्धे इकडे आलेले आहेत, परंतु आता सर्वांची अपेक्षा तुमच्या. मी आता यांच्याशी बोलतो तुम्हाला नंतर. साहेब तुम्हीच करू शकता, प्रशासनावर सेनेचे आमदार वगैरे आले त्यांना फळून लावलं बायकाने वगैरे. आम्ही सगळे पदाधिकारी आले म्हणून आम्ही एवढं डेअरिंग केली, त्यांना आमचे पेपर द्यायचेच नव्हते. आम्ही त्यांना असोसिएशन मध्ये थांबून ठेवलं आणि त्यांच्याकडून ते पेपर घेतले, पण तरी पण आमच्यावरती पोलिसांनी तरी आम्हाला ओरडाओरड केली, आम्ही तुमच्या कारवाई करू. तुम्ही सगळे एकत्र राहा आणि एकत्र आहे ना मी सगळे झोपल्यावरती बोलतो, नंतर तुम्हाला नंतर येऊन भेटतील. ब्युरो रिपोर्ट, मराठा तेज, मुंबई.